माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. उशिरा निघालेली गाडी वेळ भरून काढण्याची शक्यता अधिक असते. पूर्णेला आल्यावर पहिलं वाक्य हेच बोलावं लागेल काय पावडे सर? कारण पाठक सर सकाळी सांगत होते गाडी पूर्ण्यापर्यंत बरोबर आली पण तिथून पुढे खेळवत गेली आणि आपल्या गाडीला बऱ्यापैकी लेट झालेला आहे आणि आपल्याला सगळे उशीर जमतात पण पोटोबाचा उशीर जमत नाही. बरोबर आहे का? थोडं मुलांना मी तुमच्या बाजूने बोलतोय, म्हणजे मी जे बोलतोय ते लवकर संपवायसाठी बोलतोय. थोडं टाळ्या वगैरे वाजत आहेत का तुम्हाला? बघा, मनामधली गोष्ट बोलली की टाळ्या वाजवल्या जातात, म्हणजे लवकरात लवकर संपवाचं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? तुमचे इथे प्राचार्य प्राध्यापक कोणी नाहीत असं समजून बोलायचं. बरोबर आहे ना? मन की बात. तर या श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय आणि आमचं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं आयोजित या कादंबरी लेखन कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर के राजकुमार सर, उद्घाटक माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक सर. म्हणजे विद्वान माणूस कधी सांगत नाही मी विद्वान आहे म्हणून. आणि ज्यांच्या नावात नरेंद्र आहे मी नाही म्हणणार. विवेकानंदापासून संदर्भ आहे, आजचाच नाही संदर्भ. तर माझी आणि के राजकुमार सरांची चर्चा चालू होती तुमच्या भाषणाच्या शेवटी सर, की सरांनी सांगितलं की मी कादंबरीतला नाही, मी कादंबरी लिहिली नाही. सर, तुम्ही कादंबरी लिहिली नाही, तुम्ही कादंबरी चांगल्या प्रकारे वाचली आहे आणि कादंबरीच्या म्हणजे विवेचन जे तुमचं वाचलं आम्ही ऐकलं, म्हणजे आता याच्यानंतर पुढच्या अभ्यासकाचा अवघड आहे. मी काय अभ्यासक नाही, मी सुद्धा सांगून टाकतो. आणि अभ्यासकापेक्षा पुढच्या ऐकणाऱ्याचा अवघड आहे पुन्हा. बरोबर आहे की नाही? तर आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री डॉक्टर नंदकिशोर शिवाचार्य महास्वामीजी, जे आपल्या या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, त्यांच्या चरणी मी विनम्र वंदन करतो. आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेले सन्माननीय प्रमोदा नायकलारीजी, अमृतराजजी कदम, गोविंदरावजी कदम, माझ्यासोबत आलेले माझे स्नेही महाराष्ट्रातले नामवंत कवी राजेसाहेबजी कदम, डॉक्टर ढोले सर, डॉक्टर बेंबरे सर, डॉक्टर के राजकुमार सर, डॉक्टर शिवसाम कापसे सर, डॉक्टर राजू यशवंते सर, डॉक्टर पावडे सर, आणि समोर बसलेले या भागातून आलेल्या महाविद्यालयातील सर्व आपण प्राध्यापक बंधू आणि समोर बसलेल्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरं तर काय होतं आहे की आपल्याला म्हणजे कुठं आणलं जातं हेच आपल्याला अनेकदा कळत नाही. बरोबर आहे ना? की मला कादंबरी काय माहीत नाही, मला कविता काय माहीत नाही, मला कथा काय माहीत नाही, इथं आणून मला बसवलं आहे. आणि हे सत्य असतं, कुठेही जा हे जगाच्या पाठीवर सत्य असतं, ते आपल्याला फक्त सत्य बोलता येत नाही. परंतु आपल्याला एखादा माणूस एखाद्या ठिकाणी आनंद बसवतो तेव्हा त्याच्या मागचा त्याची कल्पना त्याचा भाव जो असतो तो आपण लक्षात घेतला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मुलांना प्रश्न विचारेन, तुमच्या वर्गात एखादी कादंबरी आहे का? कुणाच्या मनात एखादी कादंबरी आहे का सांगा जाऊ द्या. इकडं कुणी कादंबरी आहे का? नाही, कुणाच्याच मनात कादंबरी असण्याचा विषय नाही, मात्र तुमच्या मनात कादंबरी बिंबवण्याचा हा विषय आहे. आलं का लक्षात? कारण लेखक कुठं जन्मतो, लेखक कुठं वाढतो, हे कुठंच ठरलेलं नाही, अजून कधीच ठरलेलं नाही. एखाद्या माणसाला लेखक म्हणून घडवायचं हे शक्य नाही, मात्र त्याला त्या प्रवाहात नेऊन सोडायचं काम जाणकारांचं असतं आहे. मला वाटतं आपल्या महाविद्यालयाने हे काम केलेलं आहे, म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून आपल्या महाविद्यालयाचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. तुम्हाला आज वाटणार आहे मुलांना की सर आम्हाला कशाला बसवलं, सर आमच्या परीक्षा जवळ आल्या, आमचे प्रॅक्टिकल लिहायचे, आमचं हे व्हायचं आहे, आमचं ते व्हायचं आहे, असं वाटतं आणि ते वाटण्याचं तुमचं वय आहे. बरोबर आहे ना? फक्त खरं बोलता येत नाही आपल्याला, कारण प्रॅक्टिकलचे मार्क खातात असतात कॉलेजचे. बरोबर आहे ना? आमचंही असंच असतं, मोठ्या माणसांचं काय असतं म्हणता, म्हणजे अनेकदा अनेक ठिकाणी जायचं नसतं पण जावं लागतं, मुलांनाही तसंच असतं. तर आता एकदा आलो आपण जरी इथं सक्तीने आलो असाल तरी भक्तीने दिवसभर बसा. भक्तीचं मूर्तिमंत रूप महाराज येत आहेत, या कादंबरीवर आजचा दिवस भक्ती ठेवा. आणि त्या अनुषंगानं आपण थोडा जर विचार करायला गेला, म्हणजे डॉक्टर नरेंद्र पाठकांचं जे आपण व्याख्यान ऐकलं आता उद्घाटकीय, म्हणजे खूप काही मिळवत आलं, मी एवढं लिहून घेतलं याच्यातले. मला एकाही मुलानं सांगा आपण एक 10 ओळी लिहिल्यात का? छान, लिहिणाऱ्यांचं अभिनंदन आहे. आणि न लिहिणाऱ्यासाठी सूचना आहे की लिहून घ्या, लिहून घ्या. लिहून कसं झालं आहे आपली शॉर्ट मेमरी, आता सरांनी सांगितलं ऐकण्याची क्षमता किती राहिली आपली. आदरणीय पाठक सर, तुम्ही आमच्यापेक्षा वयानेही जे असतात, तुमच्या काळामध्ये 3.5 तासाचे 4 तासाचे चित्रपट राहायचे, ते हळूहळू 3 तासावर आले, 2.5 तासावर आले, 2 तासावर आले. आणि आता या पिढीचं ऐकणं हे केवळ किती मिनिटाचं आहे मित्रांनो?
पाहणं ऐकणं. हा उत्तर द्या बोला, किती मिनिटाचं आहे? दीड मिनिट पार झाले सर. 3 सेकंदाची रील संपली आमची कॅपॅसिटी. 3 सेकंदाच्या रीलच्या पलीकडे आम्ही ऐकत नाही, तिच्यापेक्षा जास्त. चला स्किप करायचं, पुढे जायचं. बरोबर आहे. आणि अशा काळात आम्ही कादंबरी लेखनावरची कार्यशाळा घेतोय. 500-600 पानाच्या कादंबऱ्या ज्या वाचावं सुद्धा आम्हाला वाचायला जोडायत. ते लिहिणारे लेखक कसे असतील? 4 पायाचे असतील का? असतील. ते लेखक सुद्धा तुमच्या आमच्यासारखेच 2 पायाचे आहेत. आणि ते लेखक सुद्धा तुमच्या आमच्या पुरण्यासारख्या गावात घडलेले आहेत. मी या परिसरातील नावं सांगू शकतो, महाराष्ट्रातील सांगू शकतो, देशातील नावं सांगू शकतो. ज्या लेखकांनी कधीही SC मध्ये जाऊन लिहिलेलं नाही, त्या लेखकांच्या मनामध्ये जेव्हा स्फुल्लिंग पेटला तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून माझी एक विनंती तुम्हाला विद्यार्थ्यांना असणार आहे की आपल्याला अनेकदा जिथं सक्तीनं आणलं जाते तिथं जर आपण भक्ती लावली तर त्या मार्गात आपण त्या पुढे जाऊ शकतो. आणि आत्ता आदरणीय सरांच्या भाषणातून आपण ऐकले की कादंबरीचे स्वरूप कसं बदलत गेलं, म्हणजे लेखक कसा बदलतो, काळानुरूप बदलतो. बाबा पदमजीच्या कादंबरीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की त्यांना एक निबंध जोडावा लागला त्याच्यामध्ये 3री आवृत्तीमध्ये. ह्या पुस्तकात विधवांच्या दुःखांचे जे वर्णन केले आहे त्यात अतिशयोक्ती आहे असे ज्यास वाटते त्यांनी हा निबंध अगत्य वाचून पाहावा. म्हणजे तेव्हा जी कादंबरी आली त्या समाज जीवनामध्ये या म्हणजे स्पंदनं उमटली होती, त्याला हे निबंध बाबा पदमजींना जोडावा लागला. आता कसं आहे, आता 100 वर्ष गेली, अनेक काळ गेला, त्यानुसार कादंबऱ्या येत आहेत. आणि मला वाटतंय आदरणीय सरांनी बदलती रूपं सांगितली. मला आणखी एक महत्त्वाचं आव्हान वाटतंय की सर, कोरोनाच्या काळानंतर चांगली कादंबरी कोरोना काळावर आली नाही. म्हणजे शेतकरी प्रश्नावर आल्या, सगळ्या प्रश्नावर आल्या. म्हणजे ज्या ज्या भागातला माणूस बोलू लागला, ज्या ज्या माणसाला संधी मिळाला तो लिहू लागला, ती प्रश्न आली. मात्र आता काय झालं आमचा की कोरोनासारखा अत्यंत मोठा कालखंड गेला, ज्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आमच्या प्रत्येकाच्या जगण्याचे संदर्भ आले, प्रत्येकाच्या जगण्याचे संदर्भ आले. कोरोनाचा धक्का बसला नाही असा एकही माणूस नाही, एकही माणूस नाही. त्याचं कोणतरी जवळचं हिरावलं गेलं, त्याचं कोणतरी जवळचं मारलं गेलं, त्याला कधी तर ते काय होतं इंजेक्शनचं नाव, त्या रेमडिसिव्हर म्हणून पाणी पाजलं गेलं. आमच्या उदगीरमध्ये घडलेली घटना, रेमडिसिव्हर म्हणून पाण्याच्या बाटल्या पाणी भरून मध्ये विकलं गेलं. हे आमच्या जगण्याचे प्रसंग कादंबरीत येत नाहीत का? तर ते आले पाहिजेत. मला वाटतं नव्या पिढीला हे आव्हान आहे. म्हणजे जुनी पिढी तर लिहिते आहेच, नव्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे की आमच्या पटक सरांनी फार सुंदर, आमच्या अवतीभोवती जे घडत असतं त्याचं प्रतिबिंब या कादंबरीमध्ये उमटतं. आणि तो व्यापकपणे उमटण्याचा हा का म्हणजे स्वरूप म्हणजे ही कादंबरी आहे. मित्र, कादंबरी लेखनाच्या निमित्तानं आता जेव्हा कादंबरीची कार्यशाळा केव्हा सुरू होईल मी सांगतो की संध्याकाळी जेव्हा 3रं सत्र होईल आपलं, आभार मानले जातील, त्यानंतर आपली खरी कादंबरीची कार्यशाळा सुरू होईल. ती तुमच्या आमच्या डोक्यामध्ये सुरू झालं पाहिजे. ती कादंबरीची खरी कार्यशाळा ही उपचार आहेत सगळी. आपल्याला त्या विषयापर्यंत नेऊन सोडण्याचे हे उपचार आहेत. आणि या सगळ्या उपचारांमध्ये मला वाटतं नव्या पिढीनं, नवीन पिढीचे अनेक लेखक आहेत. मी आता सगळ्यांचे नाव वगैरे सगळे पाठक सरांनी आणि आता चव्हाण सर पुढचं बीज भाषण आहे त्यांचं, म्हणजे ते मला सगळं ऐकायचं आहे. तर ही सगळी नावं मी घेत बसणार नाही. तर या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला पुढे जाता आला पाहिजे. आणि प्रत्येक लेखक हा कवी असतो म्हटलं जातं. आधी प्रत्येक जण लिहिताना काय लिहितो? आधी कविता लिहितो. आणि कोणती कविता लिहितो? बरोबर आहे, जो बोलला तो खरा बोलला. प्रत्येक जण आपली प्रेम कविता लिहितो. मग एकदा प्रेमभंग झाला की मग कथा कादंबरी. तर आपला प्रेमभंग झाला असं समजूया आपण सगळ्यांनी, आणि कादंबरीकडे वळूया. कादंबरीकडे वळण्यासाठी जी वैशिष्ट्ये पूर्ण दिवसभरात तुम्हाला सांगितले जाणार आहेत, या कादंबरीच्या अनुषंगाने मी फारसं बोलणार नाही कारण सरांनी सांगितलेलं आहे. सर पुढे बोलणार आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की पाठक सर, आम्हाला काय वाटत होतं पूर्वी, म्हणजे मला एका मित्रांना, मी आता गाडी देताना डोले सरांना वगैरे म्हणत होतो की साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य किती पायाचा असतो की असं आम्हाला पूर्वी वाटायचं. म्हणजे ही माणसं भेटायचीच नाहीत. तसं आम्हाला आज झाले, साहित्य अकादमीचे सदस्य आम्हाला भेटले. तर म्हणजे किती मोठा माणूस आहेत. आणि त्यांच्या बोलण्यातली नम्रता आपण अनुभवली की मला, म्हणजे आता आम्हाला काय वाटलं की पाठक सर काहीच बोलणार नाहीत, वाटलं की नाही तुम्हाला? परंतु त्यांनी त्या ज्या पद्धतीनं मांडलं त्या पद्धतीनं साहित्य संस्कृती मंडळाचा, म्हणजे मला मला वाटतं ढोले सरच येताना म्हणत होते की साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य आहेत तुम्ही सर, आम्हाला ओळख झाली. म्हणजे मलाही हेच वाटत होतं सर मंडळ सदस्य. तर आम्ही या कार्यकाळात 3-4 वर्षात केलं की सर साहित्य संस्कृती मंडळ हे म्हणजे सामान्यांच्या पातळीवर जिथे जिथे जाता येईल, जिथे जिथे करता येईल, म्हणजे फिरते सदस्य, जे मागे अध्यक्षांच्या सोबत संकल्पना झाली होती की फिरते अध्यक्ष असावेत, तसं फिरते सदस्य आम्ही झालो. मराठवाड्यातून आम्ही दोघंच असताना सुद्धा आम्ही फिरलं, अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळा घेत असताना अनेक ठिकाणी फायदे झाले त्याचे. आणि त्याचं बीज म्हणजे हे फायदा असा आहे की क्षणिक फायदा दिसणार नाही. आज टाकला आणि आज पेरला ते आपल्याला महाबीजची जाहिरात आहे, उगवलं महा पेरलं महा होतं, तसं होत नाही. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये हे बीज वापलं पुन्हा उसवलं निसवलं हे पाहण्यासाठी खूप काळ जावा लागतो. आणि त्या काळ जाताना मला एक गोष्ट आठवते जी ए. कुलकर्णींच्या कथेमध्ये कुठेतरी वाचलेला आहे मी, की एक गारुडी असतो,
गारुड्याची गल्ली असते, गारुड्याच्या गल्लीमध्ये काय असते, साप असतात. साप पकडायची स्पर्धा, आज मी एवढे पकडले, तेवढे पकडले, तेवढे पकडले, आणि एक गारुडी मात्र शांत असतो. तो गारुडी फारसा गडबड करत नाही. हे बाकीचे गारुडी इथं साप निघाला पकड, तिथं साप निघाला पकड, तिथं साप निघाला पकडला. बाकीचे विचारतात तू का जात नाहीस रे, तुला येत आहे निरोप, तो इथं जा ना पकडायला. तेव्हा त्यानं सांगतो की मला काय पकडायचं आहे, मला फक्त अस्सल नाग पकडायचं आहे. मला काय पकडायचं आहे, अस्सल नाग. जेव्हा नाग येईल ना तेव्हा पकडायला मिळेल. तेव्हा मला बोलला बारके मांडोळ पिंडोळ मी पकडणार नाही. मला वाटतं लेखनाच्या बाबतीत आपण असं अस्सल एकच साप, म्हणजे ज्या लेखकांची नावं सरांनी घेतली 100-150 वर्षातली नावं, ही का आली? पाठक सरांच्या ओळखीचे होते का ते लेखक, किंवा कमलाकर चव्हाण सरांच्या भाषणात येणारी नावं पुढे त्यांच्या ओळखीचे आहेत का? नाही. ही नावं अस्सल नाग पकडणाऱ्याची नावं आहेत. हा अस्सल नाग आपल्याला पकडता आला पाहिजे, म्हणजे आपल्या प्रतिभेला चॅलेंज देता आला पाहिजे. ते ठेवून आपल्याला आपल्या मनामध्ये सभोवताली जे असतं ते कथाबीज तुमच्या आमच्या भोवती असतं, त्या कथाबीजाला पकडता आलं पाहिजे आणि त्याचं अस्सल प्रगटीकरण तुम्हाला आम्हाला करता आलं पाहिजे. मला वाटतं या कार्यशाळेमधून असं एखादं प्रगटीकरण, एखादं बीज निश्चितपणे उमटेल. कारण बीज कधी कुठं उमटेल हे उगवेल हे सांगता येत नाही. हे बीज शोधण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. या संदर्भानं या महाविद्यालयानं जो हा प्रयत्न केला त्याबद्दल या महाविद्यालयाचे मनपूर्वक आभार मानतो. आणि खरं तर आज मला येणं अवघडच होतं, परंतु आदरणीय सरांचा निरोप असा होता की सर यायलाच पाहिजे. आपल्या सगळ्या म्हणजे उद्या लातूरला राजर्षी शाहू महाविद्यालयात कथालेखनाची कार्यशाळा आहे सर. आणि आता आपण काय असतो की सगळीकडे अडकलेले असतो, हे टाईम बॉर्डमध्ये आपल्याला संपवायचं असतं, तांत्रिक बाबी असतात त्या सगळ्या पूर्ण कराव्या लागतात. तरी सरांनी मला सांगितलं की सर तुम्ही यायलाच पाहिजे. खरं तर मी इथं आलो, महास्वामीजीचं दर्शन झालं, आपलं महाविद्यालय पाहत आलं. म्हणजे इथून पर नांदेडहून मुंबईपर्यंत जात असताना फक्त पूर्ण आहे रात्री थांबण्याचं ठिकाण किंवा जाता येता गाडी रुकण्याचं ठिकाण एवढंच माहीत होतं. आपला हा सुंदर परिसर मला पाहता आला. आपण सगळं आयोजन सुंदर अशा पद्धतीने केलं आहे, प्रतिकूल काळात हे केलं आहे याची कल्पना आम्हाला, कारण आपल्याला सगळ्याला कुणाला न्याय काय, कुणाला परीक्षा आहेत, कुणाला काही आहे, कुणाला मार्चेंड आहे, अशा परिस्थितीमध्ये आयोजन करण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागते ते आपण घेतले, ते आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यशाळेमध्ये आम्हाला बोलवलं, आम्हाला सन्मानित केलं. आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या उपक्रमांबद्दलची आपल्याला माहिती सांगतो की अनेक उपक्रम आमच्या मंडळाचे आहेत, त्याचा लाभ आपण निश्चितपणे घ्यावा. साहित्य संस्कृती मंडळाच्या बाबतीत एकच सांगितलं जातं की महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली तेव्हा साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली. म्हणजे महाराष्ट्र आणि साहित्य संस्कृती मंडळ हे वयानं एकमेकाच्या सोबत आहेत. आणि तो वेगवेगळे प्रयत्न आम्ही साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून करत असतो. पाठक सरांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रबिंदू जिकडे जाईल तिकडे साहित्य संस्कृती मंडळ प्रयत्न करत असतं. नवलेखक अनुदान योजना असेल किंवा अन्य योजनांचा आपण निश्चितपणे लाभ घ्यावा. साहित्य संस्कृती मंडळाचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत आम्ही कायम आहोत. पुनश्च धन्यवाद.